नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा संस्कार मॅथ्स क्लबमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत मराठी व्याकरण भाग क्रमांक 5, ज्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील आहे असे एकूण 100 अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत, जे मराठी व्याकरणावर आधारित असणार आहे. आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास स्पर्धा परीक्षेसाठी करतही असतो, परंतु मराठी व्याकरणाचा पाहिजे तितका सराव सुद्धा होणं आवश्यक आहे. त्यासाठी काही सराव पेपर सोडवून घेणं आवश्यक आहे, आणि त्याच अनुषंगानं आपण आजचा मराठी व्याकरण भाग क्रमांक 5 100 प्रश्नांचा अतिसंभाव्य सराव पेपर घेऊन आलेलो आहे, जो आपल्याला महाटीईटी परीक्षा, आरोग्य विभाग आणि पोलीस भरती तथा विविध स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, इथे दिलेले संपूर्ण 100 प्रश्न आपण काळजीपूर्वक बघा. आपणसुद्धा उत्तरे निवडून बघण्याचा प्रयत्न करा, आणि किती उत्तरे सर्वात शेवटी योग्य आलीत हे सुद्धा कॉमेंट करून सांगा. चला पहिला प्रश्न बघूया. प्रश्न पहिला, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला काय म्हणतात? 1 सर्वनाम, 2 विशेष नाम, 3 भाववाचक नाम, की 4 सामान्य नाम. तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, सामान्य नाम. एकाच जातीच्या पदार्थातील जे समान गुणधर्मामुळे जे गट तयार होतं त्याला सामान्य नाम असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषणासारखा उपयोग केला जातो किंवा आहे? विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला हा वाक्य आहे, याच्यामध्ये भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केलेला आहे, तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. 1 परीक्षेत, 2 उत्तीर्ण, 3 झाला, की 4 विश्वास. तर योग्य उत्तर पर्याय 4, विश्वास. विश्वास हा शब्द भाववाचक नाम म्हणून सुद्धा वापरला जातो आणि विशेष नामसुद्धा म्हणून वापरला जातो. प्रश्न क्रमांक 3, पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. वाक्य आहे आपण गरिबांना मदत करावी. त्याचे पर्याय 1 गरिबांना, 2 करावी, 3 आपण, की 4 जो. योग्य उत्तर आहे पर्याय 3 आपण. आपण हे इथं आलेलं सर्वनाम आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4, पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. बघा हा वाक्य आहे, ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. यामध्ये सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. इथे सर्वनाम जो आलेला आहे तो आहे ज्याने, आणि याचं आपल्याला किंवा तो सुद्धा सर्वनाम आलेला आहे. इथे सर्वनामाचा प्रकार बघूया. पर्याय 1 पुरुषवाचक सर्वनाम, 2 दर्शकवाचक सर्वनाम, 3 आत्मवाचक सर्वनाम, की 4 संबंधी वाचक सर्वनाम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संबंधी सर्वनाम. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर असेल आहे. प्रश्न क्रमांक 5, नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्दास काय म्हणतात? तर निश्चितपणे त्याला विशेषण म्हणत असतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 असेल आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात, तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दात क्रियाविशेषण म्हणतात, हे सुद्धा लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 6, पुढील वाक्यातील सामान्य रूप ओळखा. वाक्य आहे जाईच्या वेलीला सुंदर फूल आहे. यातील सामान्य रूप ओळखा. फूल 2 जाईच्या, 3 वेलीला, की 4 सुंदर. योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 वेलीला. पर्याय 3 हे वेल जे आहे हे सामान्य नाम आहे, ज्या गटामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या वेली समाविष्ट असतात. प्रश्न क्रमांक 7, मराठीत एकूण स्वर किती आहेत? मेन्स असिस्टंट 2011 विचारलेला हा प्रश्न. स्वरांची संख्या पर्याय क्रमांक 1 8, 2 14, 3 14 10, की 4 12. तर योग्य उत्तर असेल आहे विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेत एकूण स्वरांची संख्या जी आहे ती आहे 12, म्हणून पर्याय क्रमांक 4. ज्या 12 स्वरांमध्ये एक ऋषीचं रु आणि लु यांचासुद्धा समावेश होतो. 12 खडीमध्ये अम आणि आहा यांचा आपण उच्चार करतो, तर अम आणि आहा हे दोन अक्षरे स्वर नसून यांना स्वरादी म्हणतात, म्हणून यांच्याऐवजी ऋषीचं रु आणि ऋलु असे दोन स्वर आपण लक्षात घ्या. म्हणजेच औपर्यंत जर आपण लक्षात घेतलं, अ आई जसं म्हणतो, तर अपासून औपर्यंत एकूण 10 स्वर झालेत, आणि त्याच्यानंतर ऋलु आणि ऋषीचं रु असं हे दोन स्वर, असे एकूण 12 स्वर मराठी भाषेत आहेत. प्रश्न क्रमांक 8, संयुक्त स्वर म्हणजे काय? मेन्स असिस्टंट 2011 हा आलेला प्रश्न आहे. 1 ऱ्हस्व उच्चार असलेले,
दोन सर्व स्वर एकत्र येणे, तीन सर्वांनी मिळून आवाज काढणे, की चार दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले जे असेल त्याला संयुक्त स्वर असं म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढे बघा, नववा प्रश्न, देवालय या संधीचा विग्रह कसा कराल? डिस्ट्रिक्ट PSI 2011 विचारलेला हा प्रश्न आहे। पहिला पर्याय देव अधिक आलय, दोन देवा अधिक आलय, तीन देव अधिक आलय, की चार देव अधिक अलय। बघा पर्याय एक आणि पर्याय तीन समान दिलेला आहे, तर नवव्याचं उत्तर येतो पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन सुद्धा येईल, कारण दोन्ही पर्याय सेम आहेत। प्रश्न क्रमांक 10, मनोरथ या शब्दाचा विग्रह काय होणार आहे? एक डिस्ट्रिक्ट PSI 2011 हा आलेला प्रश्न। पर्याय एक मन अधिक रथ, मनो अधिक रथ, मन अधिक रथ, की चार मन अधिक ओरथ। मनोरथचा जो संधी विग्रह असणार आहे तो आहे पर्याय क्रमांक तीन, मन अधिक रथ म्हणजेच मनोरथ। प्रश्न क्रमांक 11, आजची पूजा चांगली झाली या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा। एक अव्यय साधित विशेषण, दोन उत्तर विशेषण, तीन विधी विशेषण, की चार नाम साधित विशेषण। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, विधी विशेषण। चांगली हे विशेषण आलेलं आहे आणि त्यालाच आपण इथे विधी विशेषण म्हणणार आहोत। प्रश्न क्रमांक 12, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द कोणता? एक कर्म, दोन धातू, तीन कर्ता, की चार क्रियापद। तर योग्य उत्तर असेल निश्चितपणे पर्याय क्रमांक चार, कारण क्रियापदामुळेच वाक्याला अर्थ प्राप्त होतो आणि तो क्रियावाचक शब्द असतो। प्रश्न क्रमांक 13, पर्यायी उत्तरातील उद्देशदर्शक क्रियाविशेषणाचे वाक्य कोणते असेल? एक जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते, दोन तुला जसे वाटेल तसे वाघ, तीन जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, की चार शरीर घाटदर व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो। यातील उद्देशदर्शक क्रियाविशेषणाचे वाक्य आहे पर्याय क्रमांक चार, घरीर घाटदर व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो। प्रश्न क्रमांक 14, पुढील वाक्यातील किंवा पुढील वाक्यांपैकी शब्दयोगी अव्ययाचा उचित प्रयोग असलेले वाक्य ओळखा। एक देशासाठी प्राण अर्पण करणारे हुतात्मे होत, दोन सूर्य ढगामागे लपला, तीन पतंग वर जात होता, की पर्याय चार मागे या ठिकाणी विहीर होती। योग्य उत्तर आहे पर्याय दोन, सूर्य ढगामागे लपला। प्रश्न क्रमांक पुढचं बघूया, 15वा प्रश्न, शब्दयोगी अव्यय पुढीलपैकी कोणत्या शब्दजातीला जोडून येतात? पर्याय एक नाम, पर्याय दोन क्रियापदे, पर्याय तीन क्रियाविशेषण, पर्याय चार वरील सर्व पर्याय बरोबर आहेत। योग्य उत्तर असेल आहे पर्याय क्रमांक चार, वरील सर्व पर्याय बरोबर आहेत, जे शब्दयोगी अव्यय या जातींना लागून येऊ शकतात। नामालाही लागून येतात, क्रियापदांनाही, आणि पुन्हा क्रियाविशेषणालासुद्धा लागून येतात। प्रश्न क्रमांक 17, छे छठ हॅट ऊ छे छे च यांपैकी किती विरोधी दर्शक अव्यय आहेत ते ओळखा। पर्याय एक तीन, पर्याय दोन चार, पर्याय तीन पाच, आणि पर्याय चार वरील सर्व। तर या ठिकाणी योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18, चूप चिंप गप गुपचित आणि बापरे वरीलपैकी किती विरोधी दर्शक अव्यय आलेले आहेत? एक एक, दोन तीन, तीन पाच, की चार चार। योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार, इथे एकूण चार विरोधी दर्शक अव्यय आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 19, पुढील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा। एक मूर्ती, दोन रत्न, तीन मोती, की चार पते। योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, ती मूर्ती। स्त्रीलिंगी शब्द ती लावून आपण ओळखतो, म्हणून पर्याय क्रमांक एक ती मूर्ती। प्रश्न क्रमांक 20, टाक या शब्दाचा लिंग ओळखा। एक पुल्लिंगी, दोन स्त्रीलिंगी, तीन यांपैकी कोणतेही नाही, की चार नपुसक लिंगी। योग्य उत्तर असणार आहे बघा हा टाक नसून ताक आहे, लक्षात घ्या। पर्याय क्रमांक एक पुल्लिंगी।
प्रश्न क्रमांक 21, पुढील शब्दांचे अनेक वचनी रूप कोणते असेल आहे? तर एक वचन आपल्याला दिलेलं आहे युवती, त्याचे अनेक वचन आपल्याला दिलेले आहे. दिलेल्या पर्यायांपैकी कोणतेच नाही असा पहिला पर्याय, दोन युत्या, तीन युवती की चार युवत्या. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, एक युवती अनेक युवतीच. प्रश्न क्रमांक 22, पुढील वाक्याचे चालू वर्तमान काळी रूप लिया, त्याने अभ्यास केला. या वाक्याचं चालू वर्तमान काळी रूप ओळखायचं आहे. पर्याय 1, तो अभ्यास करीत आहे. 2, तो अभ्यास करीत आहेत. 3, त्याने अभ्यास करावा. की 4, तो अभ्यास करतो. योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, तो अभ्यास करीत आहे. 2 नसून 1 असेल आहे. पर्याय 1, तो अभ्यास करीत आहे. चालू वर्तमान काळी असलेला वाक्य. प्रश्न क्रमांक 23, विंचू या शब्दाचे सामान्य रूप कोणते? 1, विंचव्या. 2, विंचवा. 3, विंचू. की 4, विंचा. योग्य उत्तर पर्याय 2, विंचवा. प्रश्न क्रमांक 24, तृतीया विभक्तीचा कर्कार्थ सांगा. 1, कर्म. 2, करण. 3, अधिकरण. की 4, अपादान. 24व्याचं उत्तर आहे पर्याय 2, तृतीय विभक्तीचा कर्कार्थ आहे करण. प्रश्न क्रमांक 25, शाळेला जाताना मी पेन विसरेन का? या वाक्याचा आपल्याला खालील वाक्य योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय 1, शाळेत जाताना मी पेन विसरत नाही. 2, शाळेत जाताना मी पेन कधीच विसरत नाही. 3, शाळेला जाताना मी पेन विसरत नसतो. की 4, मी शाळेला जाताना पेन विसरत नाही. योग्य उत्तर आहे पर्याय 1, शाळेत जाताना मी पेन विसरत नाही. प्रश्न क्रमांक 26, घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता किंवा ओळखा. 1, हय. 2, अश्वरूढ. 3, तारू. की 4, बाजी. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 1, हय. पुन्हा त्याला अश्व सुद्धा असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 27, पुढील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्य ओळखा. 1, आईने देवपूजा केली असेल. 2, आई देवपूजा करत होते. हे होणारच नाही. पर्याय क्रमांक 3, आई देवपूजा करत असेल. की 4, आई देवपूजा करत आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, आई देवपूजा करत असेल. अपूर्ण भविष्यकाळी असलेला तो वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 28, परवा किती कडक ऊन पडले होते. या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? परवा किती कडक ऊन पडले होते. 1, पूर्णविराम. 2, प्रश्नचिन्ह. 3, उद्गार चिन्ह. की 4, स्वल्पविराम. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 28, पूर्णविराम. परवा किती कडक ऊन पडले होते. प्रश्न क्रमांक 29, माधव कंजूस आहे या वाक्याचे नकारात्मक वाक्य कोणते? 1, माधव कंजूस नाही. 2, माधव कंजूस आहे असे नाही. 3, माधव उधड्या नाही. की 4, माधव उधड्या व कंजूस नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, माधव उधड्या नाही, म्हणजेच तो कसा आहे? कंजूस आहे. प्रश्न क्रमांक 30, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार ओळखा किंवा कोणता. 1, उद्गारार्थी. 2, विद्यार्थी. 3, आज्ञार्थी. की 4, संकेतार्थी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थी, म्हणजेच विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी हे वाक्य विद्यार्थी आहे. प्रश्न क्रमांक 31, पुढील वाक्यातील कर्ता शोधा. क्रिया करणारा कर्ता शोधायचा आहे. मी बैलाला मारले यातील कर्ता कोण असेल? तर पहिला आहे पर्याय बैलाला, 2, मी. 3, मारले. की 4, यापैकी एकही नाही. योग्य उत्तर असेल आहे पर्याय क्रमांक 2, मी. मारण्याची क्रिया करणारा जो आहे तो सर्वनाम आहे मी, म्हणून कर्ता आहे मी. प्रश्न क्रमांक 32, आई मुलाला चालविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सिद्ध क्रियापद, शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद. की 4, गौण क्रियापद. योग्य उत्तर असेल आहे पर्याय क्रमांक 3, प्रयोजक क्रियापद. प्रश्न क्रमांक 33, वाक्यातील एखादी क्रिया घडण्यासाठी जर
बाह्य घटक प्रेरित करत असेल तर अशा क्रियापदास रिकामी जागा म्हणतात. एक शक्य क्रियापद, दोन सिद्ध क्रियापद, तीन साधित क्रियापद की चार प्रयोजक क्रियापद. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, प्रयोजक क्रियापद. प्रश्न क्रमांक 34, क्रिया करणारा कर्ता तर क्रिया सोसणारा कोण असतो? एक खालीलपैकी एकही नाही, दोन विशेषण, तीन कृदंत की चार कर्म. योग्य उत्तर असेल क्रिया शोषणारा जो असतो तो असतो कर्म, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल आहे. प्रश्न क्रमांक 35, तू खुर्चीवर बसला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापद आहे बसला, याचा प्रकार ओळखायचा आहे. एक सकर्मक क्रियापद, दोन अकर्मक क्रियापद, तीन अनियमित क्रियापद की चार विधानपूर्वक क्रियापद. तर योग्य उत्तर आहे पर्याय एक, सकर्मक क्रियापद. प्रश्न क्रमांक 36, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी हा वाक्याचा प्रकार ओळखा. हा वाक्याचा प्रकार ऑलरेडीच हा प्रश्नसुद्धा आपण घेतलेला आहे, हा रिपीट झालेला आहे आणि याचा प्रकार आहे विद्यार्थी वाक्यप्रकार. प्रश्न क्रमांक 37, अर्धविराम हे विरामचिन्हे केव्हा वापरतात? पर्याय एक, वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी नाही. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्ण विराम दाखवतात. प्रश्न पर्याय दुसरा, वाक्याच्या शेवटी तपशील देताना. तिसरा, दोन छोटी उभे वाक्य उभयन्वयी अव्ययांनी जोडण्यासाठी की चार, एकाच जातीचे दोन लागोपाठ शब्द आल्यास. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 37 उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, दोन छोटी वाक्य उभयन्वयी अव्ययांनी जोडण्यासाठी आपल्याला अर्धविरामाचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 38, रिकामी जागा बोटे मोजणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. एक आकडे मोजणे, दोन दुखापत करणे की तीन चरफडणे की चार रागावणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बोटे मोजणे म्हणजेच आकडे मोजणे. प्रश्न क्रमांक 39, नाक मुरडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. पर्याय एक, नापसंदी दाखविणे, दोन नखरे करणे, तीन तोरा मिरवणे असं पाहिजे आणि चार आहे बट्टा करणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, नाक मुरडणे म्हणजेच नापसंती दाखवणे. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? एक ज्ञानप्रकाश, दोन दर्पण, तीन सुधारक की चार दिग्दर्शन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दर्पण. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? एक पिशवी, दोन वासरू, तीन कोकीड की चार गवळी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पिशवी. ती पिशवी आपण म्हणतोय म्हणून तो स्त्रीलिंगी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 42, आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? एक पद्य, दोन गद्य, तीन नाट्य की चार काव्य. योग्य उत्तर आहे आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असं म्हणतात. आणि पद्य म्हणजेच कविता स्वरूपात काव्य रूपात असतात त्यांना पद्य म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचं बघा 43, बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? एक सुरेल, दोन सुरेख, तीन तृप्त की चार साधना. योग्य उत्तर असेल आहे सुरेल. आवाजाच्या संबंधाने असलेला हा शब्द आहे सुरेल आणि बेसूर हे विरुद्धार्थी शब्द आहेत. कोणत्या प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो? 44वा प्रश्न. पर्याय एक कर्तरी प्रयोग, दोन भावे प्रयोग, तीन कर्मणी प्रयोग की चार यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय एक, कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 45, दिवसला पुढीलपैकी समान अर्थी शब्द कोणता? म्हणजे दिवस या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पर्याय एक दिन, दोन काळ, तीन वेळ की चार समय. योग्य उत्तर पर्याय एक, दिन म्हणजे दिवस. पण याच दिनची जर अशी विलांटी असली तर दिन म्हणजेच गरीब होतो हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 46, स्थलवाचक क्रिया विशेषण वय ओळखा. एक व्यर्थ, दोन नेहमी, तीन तूर्त की चार सर्वत्र. 46 उत्तर आहे पर्याय चार, सर्वत्र. प्रश्न क्रमांक 47,
वारंवार हे दृश्य पहावे असे वाटते. अधोरेखित म्हणजे ज्याला आपण अधोरेखित केलेलं असेल, वारंवार या शब्दाचं कोणत्या क्रियविशेषणाचं उदाहरण आहे? एक स्थितीदर्शक, दोन सातत्यदर्शक, तीन कालदर्शक की चार आवृत्तीवाचक? योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार आवृत्तीवाचक. प्रश्न क्रमांक 48, झटकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अवयवी आहेत? एक परिमाणकारक किंवा परिमाणवाचक, दोन निश्चयदर्शक, तीन अनुकरणदर्शक की चार निषेधार्थ? झटकन पटकन ही अनुकरणदर्शक प्रकारची क्रियाविशेषणे आहेत, म्हणून पर्याय तीन योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा. एक सदा सर्वदा, दोन तुझा, दो तीन योग की चार घडावा? योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सदा सर्वदा हे कालवाचक क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 50, तिथे कर माझे जुळती या ठिकाणी तिथे या शब्दाचं कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? एक रीतिवाचक, दोन कालवाचक, तीन स्थलवाचक की चार आवृत्तीवाचक? उत्तर आहे पर्याय तीन स्थलवाचक क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 51, पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामाचा क्रियाविशेषणासारखा उपयोग केला आहे? पर्याय एक आमची बेबी आता कॉलेजात जाते, दोन मी आत्ताच नगरहून आलो, तीन माधुरी उद्या मुंबईला जाईल की चार शेजारची तारा यंदा बीए झाले? भाववाचक नामसुद्धा असेल आणि विशेष नामसुद्धा असेल. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन माधुरी उद्या मुंबईला जाईल. यातील माधुरी हा शब्द भाववाचक नामसुद्धा आहे आणि क्रियाविशेष विशेष नामसुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 52, उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात? एक ययी, दोन ईत्व, तीन यता की चार ई आणि पणा? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 य आणि त. पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 53, पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. हा माझा वर्गबंधू आहे यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. एक पुरुषवाचक सर्वनाम, दोन दर्शक सर्वनाम, तीन संबंधी सर्वनाम की चार आत्मवाचक सर्वनाम? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दर्शक सर्वनाम. हा दर्शक सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक पुढचं बघा, गरजेल तो करील काय किंवा करीत काय या वाक्याचे संबंधी सर्वनाम ओळखा. एक काय, दोन जो, तीन तो की चार गरजेल? योग्य उत्तर आहे पर्याय 2 जो. प्रश्न क्रमांक 55, खालील दिलेल्या नामाचा प्रकार ओळखा. नाम दिलेलं आहे गंगा आणि गंगा या नामाचा प्रकार ओळखायचा आहे, तर त्यालाच आपण विशेष नाम म्हणणार आहोत कारण एका विशेष नदीचं ते नाव आहे म्हणून त्याला आपण विशेष नाम असं म्हणतोय. प्रश्न क्रमांक 56, मी एक छानशी कविता लिहिली या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दवाक्याचे रिकामी जागा आहे. PSI 2008 मधला हा प्रश्न आहे. इथे अधोरेखित केलेला शब्द आहे मी, तर ते विधेय विस्तार आहे, उद्देश विस्तार आहे, विधेय आहे की उद्देश आहे? तर या ठिकाणी 56 उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 ते उद्देश आहे आणि बाकी उरलेलं जे असणार आहे ते विधेय असते. प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी दंतोष्टय वर्ण कोणता? एक STI मेन्स 2011 विचारलेला हा प्रश्न आहे. दंतोष्टय म्हणजे दात आणि ओठाला, ओठ एकमेकांना स्पर्श होतील, जीभ दाताला लागेल, अशा पद्धतीचा उच्चार कोणत्या वर्णाचा होते ते बघा. पहिलं वर्ण च, ओ, औ आणि व. व कोणतं उच्चार असेल आहे? याचा उच्चार असेल आहे पर्याय क्रमांक
चार व। प्रश्न क्रमांक 58, खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता? दंततालव्य वर्ण म्हणजेच दाताला आणि टाळूला दोन्ही ठिकाणी आपली जीभ स्पर्श होईल उच्चार करताना असा वर्ण आपल्याला ओळखायचा आहे। एसटीआय पीएसआय 2011 मध्ये विचारलेला प्रश्न, एसटीआय मेन्स मध्ये पहिला उच्चार आहे, पहिला वर्ण आहे र, बघा र, दुसरा आहे ग, तिसरा ज, ज, ज आणि चौथा आहे यापैकी नाही। या ठिकाणी योग्य उत्तर असेल आहे पर्याय क्रमांक 3 ज। दंततालव्य असलेला शब्द आणि जच्या रांगेत जेवढे शब्द येतात ते सर्व दंततालव्येच आहेत। प्रश्न क्रमांक 59, पुनरअधिक जन्म हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? पीएसआय 2013 मध्ये हा प्रश्न आलेला होता। पहिला पर्याय पूर्ण जन्म, पहिला दुसरा पर्याय पूर्ण जन्म, तिसरा पर्याय पुनर्जन्म की चार पुनर्जन्म, बघा तिसरा आणि चौथा पर्याय दोन्ही ठिकाणी आपला सारखाच दिसतो, प्रिंट मिस्टेक आहे। त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर त्या ठिकाणी येणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 60, पुढील पर्याय ही पर्याय उत्तरातून पररूप संधी ओळखा। पीएसआय 2013 मधला प्रश्न, एक सदाचार दोन जगदीश तीन करुण की चार काहीसा, तर इथे योग्य उत्तर असेल आहे पर्याय क्रमांक 3 करुण। प्रश्न क्रमांक 61, ज्या नावाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास रिकामी जागा असे म्हणतात। निश्चितपणे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होत असेल तर त्याला विशेष नाम असं म्हणतात, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? एक उपनणे, दोन पेरणे, तीन उपरणे की चार वेचणे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपरणे, हा क्रियापद नसलेला शब्द आहे। प्रश्न क्रमांक 63, तू एवढ्या भाकरी कराव्यात या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा। इथं क्रियापद असेल आहे कराव्यात, याचा आख्यात आपल्याला ओळखायचा आहे। एक वाक्यात, दोन लाख्यात, तीन आख्यात की चार ताख्यात। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाक्यात। बघा करावे असा शब्द, करावा असा शब्द असेल आणि त्या वाला व्यात केलंय आणि म्हणून वाक्यात त्या ठिकाणी लागलेलं आहे। ला लागला असता तर लाख्यात झालं असतं, ले लागलं असतं तरी लाख्यात झालं असतं, हे लक्षात। प्रश्न क्रमांक 64, दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा। जेवताना सावकाश जेवावे यातील क्रियाविशेषणाचा अव्यय प्रकार सावकाशाचा, रीतिवाचक, गतिवाचक, स्थितिवाचक की निश्चयवाचक। 64व्याचं उत्तर असेल आहे पर्याय क्रमांक 1 रीतिवाचक। प्रश्न क्रमांक 65, पर्यायी उत्तरातील अवधिवाचक, कालवाचक क्रियाविशेषण कोणते? पर्याय 1 नेहमी त्याचे असेच असते, दोन पक्षीण क्षणोक्षणी उडत होती, तीन दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली की चार तो कैक वेळा सांगूनही आला नाही। योग्य उत्तर पर्याय 1 नेहमी त्यांचे असेच असते, अवधिवाचक आणि कालवाचक क्रियाविशेषण असलेले वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 66, ऐवजी या शब्दोयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा। एक तुलनावाचक, दोन विरोधवाचक, तीन विनिमयवाचक की चार कैवल्यवाचक। या ठिकाणी उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 विनिमयवाचक। म्हणजेच एका वस्तूच्या ऐवजी दुसरी वस्तू आपण जे देत होतो अगोदर जुन्या काळांमध्ये, इतिहासामध्ये, तर त्याला विनिमय पद्धती म्हणत होते। म्हणजे ऐवजी या शब्दाचा उपयोग आला आहे म्हणून त्याला विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय आपण म्हणू शकतो। प्रश्न क्रमांक 67, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा। विधान, शब्दयोगी अव्यय नामांना जोडून येत नाही। दोन, शब्दयोगी अव्यय विकारी शब्द आहेत। उत्तर आहे पर्याय बघा अ बरोबर, दुसरा आहे अ आणि ब चूक, तिसरा आहे ब बरोबर की चार अ आणि ब बरोबर। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अ आणि ब दोन्ही चूक आहे। प्रश्न क्रमांक 68,
भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जीव घेतले या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. एक न्यूनत्वबोधक न्यूनत्वबोधक असं लिहिलेलं आहे. नंबर 2 परिणामबोधक, 3 विकल्पबोधक, की 4 समुच्चयबोधक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समुच्चयबोधक. प्रश्न क्रमांक 69, लोक आपली निंदा करोत किंवा स्तुती हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे. एक न्यूनत्वबोधक, समुच्चयबोधक, विकल्पबोधक की परिणामबोधक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विकल्पबोधक. प्रश्न क्रमांक 70, ठीक या अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो. एक यापैकी नाही, 2 प्रशंसा, 3 विरोध की 4 आश्चर्य. तर योग्य उत्तर आहे ठीक म्हणजेच प्रशंसा. या अवयवाचा भाव व्यक्त होतो. प्रश्न क्रमांक 71, उहू या अवयवातून पुढीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो. एक शोकदर्शक केवल प्रयोगी अवयव, 2 यापैकी नाही, 3 विरोधदर्शी उभयान्वय अवयव आणि 4 तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अवयव. तर या ठिकाणी उत्तर असेल आहे पर्याय क्रमांक 71, विरोध केवल प्रयोगी अव्यय, विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय, तिसरा पर्याय. प्रश्न क्रमांक 72, नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा अथवा स्त्री जातीचा बोध न होता त्या दोहींहून भिन्न अशा जातीचा बोध होतो त्यास रिकामी जागा म्हणतात. एक पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुसकलिंगी की 4 यांपैकी कोणतेही नाही. तर योग्य उत्तर पर्याय 3 नपुसकलिंग, ज्यामध्ये स्त्री जातीचा आणि पुरुष जातीचा बोध होत नाही अशा नामांना किंवा अशा वस्तूंना आपण पुल्लिंगी शब्द असं म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 73, पुढीलपैकी कोणता शब्द त्याच्या समानार्थी रूपात तीनही लिंगी बदलतो. एक प्रसाद, 2 शक्ती, 3 शरीर, 4 दार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शरीर. त्याच्या समानार्थी रूपात बदलत असतो. प्रश्न क्रमांक पुढचं 74, रस्ता या शब्दाचे अनेक वचन ओळखा. एक यापैकी कोणतेच नाही, 2 रस्ता, 3 रस्ते की 4 रस्त्यात. अनेक वचन आहे पर्याय क्रमांक 3 रस्ते. प्रश्न क्रमांक 75, तो अभ्यास करत असेल या वाक्यातील काळ ओळखा. एक यापैकी कोणताच पर्याय नाही, 2 साधा वर्तमान काळ, 3 पूर्ण भविष्यकाळ की 4 अपूर्ण भविष्यकाळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अपूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 76, विद्यार्थ्याला बक्षीस दिले हे कोणते कारक आहे. पर्याय 1 करण, 2 अपादान, 3 संप्रदान की 4 अधिकरण. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संप्रदान. प्रश्न क्रमांक 77, पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीत आहे. एक तृतीया, 3 चतुर्थांत, 3 द्वितीयांत की 4 प्रथमांत. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 प्रथमांत. त्याला काही प्रत्यय वगैरे लागलेले नाही आहे कर्माला पेरूला, म्हणून तो प्रथमांत असेल. प्रश्न क्रमांक 78, पुढील विधानातील प्रधान वाक्य कोणते. तुला नोकरी मिळाली हे चांगले झाले यातील प्रधान वाक्य कोणते. एक हे चांगले झाले, 2 नोकरी मिळाली, 3 झाले की 4 तुला नोकरी मिळाली. योग्य उत्तर असेल आहे पर्याय क्रमांक 1 हे चांगले झाले, हे प्रधान वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 79, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य दिलेलं आहे तुम्ही आलात हे फार चांगले झाले यातील वाक्याचा प्रकार. पर्याय 1 संयुक्त वाक्य, 2 मिश्र वाक्य, 3 केवल वाक्य की 4 क्रियाविशेषण वाक्य. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 80, भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला या वाक्यातील विधेय कोणते. क्लर्क 2007 आलेला हा प्रश्न. एक विश्वचषक जिंकला, 2 भारतीय क्रिकेट संघाने, 3 क्रिकेट संघाने की 4 क्रिकेट संघाने विश्वचषक. योग्य उत्तर आहे 80 पर्याय क्रमांक 1 विश्वचषक जिंकला, हे या वाक्यातील विधेय आहे. तर उद्देश आहे भारतीय क्रिकेट संघाने, हे पूर्ण उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 81, रीती भविष्यकाळातील वाक्य ओळखा. एक सुधाकर पुस्तक वाचत राहील,
दोन सुधाकरने पुस्तक वाचले असेल, तीन सुधाकर पुस्तक वाचले की चार सुधाकर पुस्तक वाचत असेल. रीती भविष्य काळातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, सुधाकर पुस्तक वाचत राहील. चालू भविष्य काळातील वाक्य. प्रश्न क्रमांक 82, पुढील वाक्यातील काळ ओळखा. मुले खेळत असतील याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. एक रीती भविष्य काळ, दोन अपूर्ण भविष्य काळ, तीन साधा भविष्य काळ की चार पूर्ण भविष्य काळ. योग्य उत्तर आहे पर्याय दोन, अपूर्ण भविष्य काळ. प्रश्न क्रमांक 83, पुढील वाक्यातील काळ ओळखा. वाक्य दिलेलं आहे मी लहानपणी लवकर उठत असे. एक रीती भूतकाळ, दोन अपूर्ण भूतकाळ, तीन पूर्ण भूतकाळ की चार पूर्ण भूतकाळ. बघा, दोन पर्याय समान जरी असलेत तरी योग्य पर्याय आपण निवडा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक, रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 84, हिरवा या विशेषणास सामान्य रूपाचा झालेला विकार ओळखा. पर्याय एक, हिरवा भाजीपाला सर्वांना आवडतो. दोन, हिरवा भाजीपाला सर्वांना आवडतो जसे नाही. तीन, हिरवा भाजीपाल्याकडे कोणाचेही लक्ष जाते. की चार, हिरवा भाजीपाला पटकन विकला जातो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, हिरव्या भाजीपाल्याकडे कोणाचेही लक्ष जाते. प्रश्न क्रमांक 85, पुढीलपैकी सामान्य रूप नसलेला गट ओळखा. एक श्रीमान भगवान, दोन नापकूर नापकुरास, तीन बहीण बहिणीचा की चार सून सुनेला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, श्रीमान भगवान हे सामान्य रूप नसलेला गट आहे. प्रश्न क्रमांक 86, आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. उद्देश विस्तार ओळखा. PSI 2008 मधील प्रश्न आहे. एक आज उद्यावर ढकलणे, तीन काम की चार आज करायचे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, आज करायचे. आज करायचे पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे उद्देश विस्ताराचे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 87, मांजर उंदीर पकडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. PSI मेन्स 2011 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहिला पर्याय संकर, दोन कर्मणी, तीन कर्तरी आणि चार भावे. म्हणजेच इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 88, शिक्षक मुलांना शिकवितात या वाक्यातील प्रयोग ओळखा. एक संकरित प्रयोग, दोन कर्तरी प्रयोग, तीन कर्मणी प्रयोग के चार भावे प्रयोग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन, कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 89, देवपूजा हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे. PSI 2008 विचारलेला प्रश्न. मध्यम पदलोपी तत्पुरुष समास, दोन षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास, तीन उपपद तत्पुरुष समास की चार द्विगु समास. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे. PSI मेन्स 2009 विचारलेला प्रश्न. एक महादेव, दोन बालमित्र, तीन गजानन की चार नवरात्र. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, गजानन. आणि द्विगु समास म्हणजेच गजासारखे आनंद, म्हणजेच हत्तीसारखे तोंड, त्यालाच गजानन असे म्हणतात. आनंद म्हणजे तोंड, चेहरा, आणि गज म्हणजे हत्ती. प्रश्न क्रमांक 91 बघा. संबोधन दर्शविण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात. एक पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम की यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, स्वल्पविराम. प्रश्न क्रमांक 92, शब्दांचा संक्षिप्त दाखविण्यासाठी कोणते चिन्ह वापराल. स्वल्पविराम यापैकी नाही, पूर्णविराम की चार अर्धविराम. योग्य उत्तर पर्याय तीन, पूर्णविराम. संक्षिप्त म्हणजे काय. संक्षेप म्हणजे शॉर्ट फॉर्म, इनिशियल. जेव्हा आपण सांगतोय तर त्या ठिकाणी आपण पूर्णविरामचा वापर करतो, म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93, मुंगी उडाली आकाशी, तिने गडीले गिडीले सूर्याशी, अलंकार ओळखा. डिस्ट्रिक्ट STA 2012 विचारलेला प्रश्न. एक अतिशयोक्ती, दोन श्लेष, तीन अन्योक्ती, चार व्यतिरिक्त.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, अतिशयोक्ती। प्रश्न क्रमांक 94, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमजणू या वाक्य ओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे? डिस्ट्रिक्ट PSI 2012 मधला हा प्रश्न। एक अननवय अलंकार, दोन उत्प्रेक्षा अलंकार, रूपक अलंकार आणि चार उपमा अलंकार। योग्य उत्तर असणारे पर्याय दोन, उत्प्रेक्षा अलंकार। प्रश्न क्रमांक 95, वंदना प्रार्थना अर्चना या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? PSI 2004 मधला प्रश्न। एक रणा, दोन अणा, तीन अण आणि चार ना। योग्य उत्तर पर्याय दोन, अणा, हा उपसर्ग लागलेला शब्द आहे। प्रश्न क्रमांक 96, कन्या हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? 2004 मधला PSI परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे। एक फारशी, दोन देशी, तीन तद्भव की चार तत्सम। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, तत्सम। प्रश्न क्रमांक 97, राजघराण्यात अत्तराचे दिवे लागत होते या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा। मेन्स असिस्टंट 2010 हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। पर्याय आहेत, दिव्यात तेलाऐवजी अत्तर घालायचे, दोन दिव्यात अत्तर घातल्याने प्रकाश भरपूर येतो, तीन दिव्यातील तेलाची वात उंदीर पडून न्यायचे म्हणून, की चार बेसुमार उधळपट्टी करणे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बेसुमार उधळपट्टी करणे। प्रश्न क्रमांक 98, हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला या काव्यपंक्तीत कोणता रस आहे? डिस्ट्रिक्ट PSI 2010 हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। एक माधुर्य, दोन शांत, तीन करुण की चार ओज। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, करुण। प्रश्न क्रमांक 99, धूर्त या शब्दार्थाशी विसंगत असा शब्द ओळखा। विसंगत म्हणजे त्याच्यासोबत जुळणार नाही असा शब्द ओळखायचा आहे। PSI STI ASO 2006 अशाच पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला होता। पर्याय बघा, काव्यबाज, दोन चाणाक्ष, तीन निर्धार की चार चतुर। योग्य उत्तर असेल आहे पर्याय क्रमांक 3, निर्धार। हा विसंगत असलेला शब्द आहे, त्याचा अर्थ धूर्तसोबत जुळत नाही। बाकी सर्वांचा अर्थ धूर्त होतो, परंतु निर्धारचा अर्थ धूर्त होत नाही। प्रश्न क्रमांक 100, अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? PSI मेन्स 2011 विचारलेला प्रश्न आहे। एक सक्ती, दोन नासक्ती, तीन शक्तीविना की चार आसक्ती। 100 उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आणि उत्तर आहे पर्याय 4, आसक्ती विरुद्ध अनासक्ती। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण 100 प्रश्न बघितलेत। या 100 प्रश्नांपैकी आपण किती योग्य उत्तरे निवडलात हे नक्कीच काढून बघा आणि ती कॉमेंट करूनसुद्धा सांगा। आणि आपण घेऊन येत असलेले हे सामान्य ज्ञानाचे किंवा मराठी व्याकरणाचे किंवा गणित विषयाचे अतिसंभाव्य पेपर आपल्याला कसे वाटतात हे नक्कीच कॉमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी संस्कार मॅथ्स क्लब ही चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटसुद्धा करा। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना नमस्कार।